गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणि थेट फडणवीसांवर आरोप केले, कसं बघताय याच्याकडून? बघा, असं आहे की अनिल देशमुखांनी जे आरोप केले हे बिनबुडाचे आरोप आहे, आणि जे पेनड्राईव्ह त्यांनी दिला याच्या व्यतिरिक्त आता आणखीन पेनड्राईव्ह पुष्ट येणार आहे की जे जे त्यांनी मागच्या त्यांच्या कार्यकाळात गृहमंत्री म्हणून जे त्यांनी काम केले अशा अनेक पेनड्राईव्ह आता परत येणार आहे, आणि त्यांच्या आणखीनही जे घोटाळे आहेत जे त्यांनी गृहमंत्री असताना जे त्यांनी गृहमंत्री असताना ते आणखीनही कुठे कुठे हप्ता वसूल केली, काय काय केली, पोलीस भरता ट्रान्सफर्समध्ये कशा प्रकारे पैसे घेतले असे आणखीनही पेनड्राईव्ह खूप सारे आता येणार आहे बाहेर. दुसरा असा विषय आहे की अनिल देशमुखांनी नुसतं देवेंद्र फडणवीसांवर आरोप नाही केले तर राज्याने केंद्र सरकारवरही या संदर्भातले आरोप केले. ईडी सीबीआय वरती त्यांनी संशय व्यक्त केला, पण त्यासोबत त्यांनी या देशातली ज्युडिशरीवरती त्यांनी एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे की 12 महिने ते जेलमध्ये होते, आणि ते जेलमध्ये असताना सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी बेल ऍप्लिकेशन केली, आणि त्यांच्यावर जे आरोप झाले होते त्या आरोपामध्ये तथ्य होता, म्हणूनच कोणत्याही कोर्टाने त्यांना बेल दिली नाही आणि ते 12 महिने जेलमध्ये होते, आणि म्हणूनच ते या सगळ्या याच्यावर या सगळ्या सिस्टीमवरती ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आणि माझी या माध्यमातून या देशाच्या आणि राज्याच्या ज्युडिशरीला विनंती आहे की अनिल देशमुख हे काही निर्दोष म्हणून त्यांना बेल दिली नाही तर हे मेडिकल ग्राउंड्सवर बाहेर आहेत, आणि कुठेतरी मेडिकल ग्राउंड्सवर बाहेर असताना ते अनेक प्रकार आणि अनेक या सगळे जे त्यांच्या विरोधात जे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आहे, त्यांची बेल रद्द केली पाहिजे आणि त्यांना परत बिड्या घातल्या पाहिजे. बघा, असं आहे की अनेक लोक ज्या ज्या लोकांकडनं गृहमंत्री असताना ते पैसे घेतले आहेत ते या संदर्भातले अनेक स्टेटमेंट द्यायला तयार आहेत, पण हा विषय राजकीय होऊ नये म्हणून आम्ही ते त्यात इतकं लक्ष दिलं नाही, पण ते आता अनेक लोक आता पुढे येतील आणि त्यांच्या विरोधात वेगळे पेनड्राईव्ह आणतील.